दुसऱ्या लाटेतला कोरोना फसवतोय. कोरोना असूनही आरटीपीसीआर टेस्ट येते निगेटिव्ह. सावध रहा, दुर्लक्ष करू नका. नागपुरातले क्रीडा प्रशिक्षक भाऊ काणे यांना 15 दिवसांपूर्वी कोरोनाची लक्षणं दिसू लागली. त्यांनी 2 वेळा आरटीपीसीआर टेस्ट केली पण 2 वेळा रिपोर्ट निगेटिव्ह आला. पण त्यांची तब्येत खालावल्यावर सिटी स्कॅन केल्यानंतर लंग इन्फेक्शन झाल्याचं समोर आलं. तो कोरोनाच होता. भाऊ काणेंना वेळेवर उपचार मिळाले. त्यांची टेस्ट केली होती, 2 टेस्ट केली, 2 नेगेटिव्ह आले. पण टेस्ट नेगेटिव्ह येऊन पण त्यांना बरेच सिम्पटम्स दिसत होते. तर त्यानंतर त्यांचं जेव्हा स्कॅन केलं तर लक्षात आलं की त्यांच्या लंग्समध्ये इन्फेक्शन आहे. तर आम्हाला त्यांना तातडीने ॲडमिट करावं लागलं आणि सुदैवाने आम्हाला त्यावेळेला बेड अवेलेबल मिळाले. असंच अनेक रुग्णांच्या बाबतीत घडतं आहे. आरटीपीसीआर टेस्ट निगेटिव्ह येते पण कोरोना झालेला असतो. तसं पाहिलं तर आरटीपीसीआर ही जी टेस्ट आहे तिची सेन्सिटिव्हिटी ज्याला म्हणतात ती 70% आहे. म्हणजे 100 पैकी 30 लोकांची आरटीपीसीआर टेस्ट निगेटिव्ह असू शकते. आरटीपीसीआर निगेटिव्ह येत असल्यानं रुग्ण बऱ्याच वेळा गाफील राहत आहे. त्यामुळे कुठलीही लक्षणं दिसली तरी आरटीपीसीआर बरोबर सिटी स्कॅनही करून घ्या. या दुसऱ्या लाटेतल्या कोरोनाचा थांग पत्ता लागणंही कठीण झालंय. त्यामुळे आणखी सावध राहा, कुठलंही दुखणं अंगावर काढू नका. अमर काणेसह ब्युरो रिपोर्ट, Zee 24 तास, नागपूर. विकासाचा ध्यास म्हणजे सांगली जिल्ह्यात संचारबंदीची कडक अंमलबजावणी होतीये. विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्यांवर पोलीस कारवाई करत आहेत. पोलीस अधीक्षक दीक्षित गिराम, अपर अधीक्षक मनीषा दुबुले हे रस्त्यावर उतरून परिस्थिती हाताळताना दिसले. कोरोना संसर्गामुळे शरीरात कोरोनाच्या गाठी तयार होण्याचं प्रमाण वाढत असल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळे कोरोनातून बरे झाल्यावर हृदयविकाराचा त्रास, शरीराच्या वेगवेगळ्या भागात रक्तवाहिन्यांमध्ये ब्लॉकेजची समस्या निर्माण होते. बऱ्याच रुग्णांना रक्तपातळ होण्याची औषधं दिली जात आहेत. डॉक्टरांच्या सल्ल्याविना त्या बंद केल्यास 5 ते 10% रुग्णांमध्ये रक्ताच्या गाठी होण्याचं प्रमाण आहे. लॉकडाऊनच्या पहिल्याच दिवशी सोलापूर पोलीस ऍक्शन मोडमध्ये आल्याचं पाहायला मिळालं. कामाव्यतिरिक्त रस्त्यावर भटकंती करणाऱ्या 25 नागरिकांना फौजदार चावडी गुन्हे शाखेच्या पोलिसांनी ताब्यात घेतलं. तर 7 रस्ता परिसरातही डबल सीट, सिंगल सीट, विनाकारण फिरणाऱ्या वाहनधारकांवर पोलिसांनी कारवाई केली. त्यामुळे विनाकारण घराबाहेर पडू नका असं आवाहन पोलिसांनी केलंय. कोरोनाच्या पहिल्या लाटेत हॉटस्पॉट ठरलेल्या मालेगावमध्ये संचारबंदीच्या नियमांची ऐशी तैशी झाल्याचं चित्र पाहायला मिळालं. राज्यात संचारबंदी लागली असली तरी शहराच्या महात्मा फुले चौक, शिवाजी पुतळा तसंच किदवाई रोड भागात नागरिकांची मोठी वर्दळ सुरूच होती. दुकानांचे शटर अर्धे उघडून खरेदी विक्री सुरू राहिली. त्यामुळे कोरोना अधिक फैलावण्याची भीती निर्माण झाली आहे. बातमी मागची बातमी म्हणजे 24